आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोचीच्या लोकमान्य नगरात नागरी सुविधांचा बट्ट्याबोळ, गांधीगिरी पद्धतीनं दिलं ग्रामपंचायतीला निवेदन. कोरोची येथील लोकमान्य नगर परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असून या विरोधात नागरिकांनी गांधीगिरी पद्धतीने निवेदन देत नागरी सुविधांची मागणी केली. कोरोची येथील लोकमान्य नगरात नागरी सुविधांचा अभाव आहे. वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायत प्रशासन दखल घेत नाही, त्यामुळे नागरिकांनी अखेर गांधीगिरीचा मार्ग अवलंबला आणि ग्रामपंचायतीत जाऊन सरपंच सौ रेखा पाटील आणि ग्रामसेवक राजू जाधव यांना गुलाब पुष्प देऊन मागण्यांचं निवेदन सादर केलं. निवेदनात म्हटलं आहे की लोकमान्य नगरात गेल्या 25 ते 30 वर्षापासून नागरिक राहत आहेत, ग्रामपंचायतीचे सर्व कर प्रामाणिकपणे भरत आहेत, मात्र ग्रामपंचायत प्रशासन या भागात नागरी सुविधा पुरवण्यात कुचराई करत आहे. भागातील रस्ते, गटारे, स्वच्छता, औषध फवारणी एकही सुविधा इथं उपलब्ध नाही, त्यामुळे कंटाळलेल्या नागरिकांनी अखेर गांधीगिरीचा मार्ग अवलंबला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पार्वती राक्षे, सौ स्वाती पाटील, शीतल पाटील, लखन कांबळे, शांतीनाथ पाटील, संतराम आडमुटे, पाऊलू बारदेसकर, नामदेव माने, रामा जाधव, आबा भेंडवडे, संतोष माने, वसंत माने, श्रीधर कुलकर्णी, दत्तात्रय देसाई यांच्यासह नागरिक उपस्थित होते. महानगर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे. माजी ग्रामपंचायत सदस्य शांतीनाथ पाटील व महालक्ष्मी नागरी पतसंस्था, ज्ञानदेवी सार्वजनिक वाचनालय संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीनं आणि सर्व आमच्या लोकमान्य नगर भागातील सर्व कार्यकर्ते, नागरिक, सदस्य आम्ही सगळ्यांनी मिळून आता जे निवेदन दिलेलं आहे तो रस्ता स्वस्ती काढावर ते भागशाळा यू टर्न जे सगळीच तुमच्या घरापासून परतीकडे आलं पाहिजे, या पद्धतीने रस्ता 1 किलोमीटर होतो तो रस्ता आज धरल्यामध्ये सांगितला जातो, पण तो अपूर्ण होणार आहे. तो रस्ता पूर्ण झाला पाहिजे आणि तो रस्ता होऊन 12 वर्ष झाली, त्या रस्त्याची काही डागडुजी वगैरे काही झालेली नाही आहे आणि पूर्ण आपल्या सानबरवाडाला जाणारा मेन रस्ता आहे आणि ती होण्याची गरज आहे. गटारी आणि गटारी झाल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, आम्ही आज गांधीगिरी पद्धतीनं ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे